भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येक कुटुंबाला 10 लाखाचे अर्थसहाय्य मंजूर करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली. या दुर्दैवी घटनेत ज्यांचे नवजात मुलं गेली त्या कुटुंबियांच्या दुःखात वंचित सहभागी असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी देखील यात करण्यात आली आहे. भंडारा येथील शासकीय रुग्णालयात 10 नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणात सरकारच्या वतीने तातडीने 10 लाख रुपयाची मदत ही त्या कुटुंबाला दिली गेली पाहिजे. त्याचबरोबर या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावरती तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा आरोग्य मंत्रालयाने दाखल केला पाहिजे. ह्या घटनामुळे आरोग्य विभागाच्या प्रती महाराष्ट्रभर प्रचंड रोष आहे आणि आरोग्य यंत्रणेवरील अविश्वास वाढवणारी ही घटना आहे. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी झाली पाहिजे.